सर्व प्रकारच्या 3-चाकी आणि 4-चाकी वाहनांकरिता सीएनजी किट बसून मिळेल. सिद्धी रेट्रोफिटिंग सेंटर, सिद्धी पेट्रोल पंपा शेजारी, खरियेवाडी, ओरोस. माणगाव येथील प्रसिद्ध श्री दत्त मंदिरात त्रिपुरारी उत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. पौर्णिमेनिमित्त तब्बल 13,000 दिव्यांनी हा परिसर उजळून निघाला होता, तर रात्री श्रींचा पालखी सोहळाही मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्त दत्त मंदिर परिसर फुलून गेला होता. दीपोत्सवाचा कार्यक्रम झाला. 11,000 दीपोत्सव लावण्याचा कार्यक्रम श्री टेंबस्वामी मठ, यक्षिणी मंदिर आणि दत्त मंदिर इथे संपूर्ण संध्याकाळी 6 वाजता दीपोत्सवाचा कार्यक्रम झालेला आहे. त्याच्यात माणगावच्या बहुतेक लेडीज इथे येऊन त्यांनी दीपोत्सवाचा कार्यक्रम केला. नंतर संध्याकाळी 6 वाजता यक्षिणी मंदिरमध्ये दीपोत्सव करण्यात आला. त्यामध्ये सर्व तेथील गावकरी मंडळ आणि दत्त मंदिरचे विश्वस्त मंडळ तिथे हजर राहून त्यांची सुरुवात केली दीपोत्सवाला. आणि 7 वाजता पालखीला सुरुवात झाली. कालचं हे कार्यक्रम झाले. आणि आज 19 तारीख सकाळी 9 वाजता 55 सत्यदत्त पूजाचा कार्यक्रम पूर्ण करण्यात आला आहे. आणि आत्ता 12:30 वाजता आरती होऊन भोजनाचा कार्यक्रम, महाप्रसादाचा कार्यक्रम चालू होणार आहे. दीपोत्सवाचा कार्यक्रम ते पुण्याचे वासुदेव निवासी म्हणून हे मठ आहे तिकडं, तिथले ते गुरुजी आहेत कुलकर्णी गुरुजी, त्यांनी हा कार्यक्रम राबवला होता. 11,000 दिव्यांचा कार्यक्रम त्यांना काहीतरी कोणीतरी स्वप्नात येऊन काहीतरी असं बोलले होते की तिकडे जाऊन तुम्ही दीपोत्सव करा. त्यांनी यज्ञ करून संध्याकाळी तो दीपोत्सव कार्यक्रम पूर्ण केलेला आहे. दर पौर्णिमेला हा कार्यक्रम सत्यदत्तचे पूजेचा कार्यक्रम केला जातो. आणि याच्यामध्ये बहुतेक बाहेरचे लोक पण या सत्यदत्त पूजेसाठी येऊन नावनोंदणी करून पूजेचा आनंद घेत असतात. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.